of the book Narayana, we Yog Sadhguru Dr. Prasadin Giri, Satraja Pajadu Bhaya, Suvicha Adi, Yog Sadhguru Vichar Hara, Yabate Upasana Patriti. Vichar Atmavishwas Ha Surya Sarkas. तुम्ही जितकी बेहर करा तितकाच अधिक चटके विश्वास स्वतःवर ठेवावा स्वतःवरील विश्वास ताकद बनतो आणि जर दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर ती कमजोरी होते योग सगळ्या विचारधारा उपासना पद्धती काही लोकांच्याकडून कधी कधी विचारणा केली जाते की हिंदू धर्मात नेहमी उपासना पद्धतीबद्दल आणि कुलदैवत कुलाचाराबद्दल सांगितले जाते पण जगात असे कितीतरी धर्मपंथ आहेत ज्यांच्या कुलदैवता असतात मग अशाने कुलदोष कुलदैवतांचे त्रास का होत नाही असा लोकांचा प्रश्न येतो कधी कधी की त्याचं कसं सुरळीत चालतं ह्याला का काही असला त्रास होत नाही खरं तर हे प्रश्न चुक नाही म्हणून जर या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित हे उत्तर एकाकी ठरेल परिपूर्ण म्हणता येणार नाही पण काही अंशी सर्व बाजूने विचार केला तर पुढील उत्तर मला योग्य वाटते सर्व धर्मीय बांधव सामूहिक उपासना न चुकता करतात म्हणून परमेश्वरी तत्व त्याला सांभाळून घेते या उलट आपले हिंदू धर्मीय सामूहिक उपासना करत नाही म्हणून सदैव स्वतः सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी हिंदू धर्मात नेहमी जप जाप नामस्मरण उपासना पद्धतीबद्दल आणि कुलदैवत कुलाचाराबद्दल सांगितले जाते जेणेकरून त्यांना समजणं खूप महत्वाचं आहे की आपण प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक पातळीवर स्वतःसाठी प्रेरणादायी असे कोणतेही स्थान सरदार स्थान असलेल्या ठिकाणी विश्वास ठेवून शांतपणे तिथे तिथल्या गुरुच्या माध्यमातून नित्य उपासना किंवा सुदर्शन सामुदायिक उपासना हा मार्ग घेऊन जर ती उपासना केली तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो कारण ती करणे अतिशय गरजेचे आहे स्वतः सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी भक्ती मार्ग योग मार्ग नामस्मरण नित्य उपासना साप्ताहिक सामुदायिक उपासना नामस्मरण करावी लागते सध्या ही बाब सर्व स्तर धर्मात मान्य असून प्रत्येक ठिकाणी मान्यता मिळवून जगमान्य ठरत आहे हीच वस्तुस्थिती सध्या दिसून येत आहे सामुदायिक व नित्य उपासना खर तर आपल्या वैदिक धर्मातील गुरुकुळातून उत्पन्न झालेली एक प्रार्थना आहे अशा सर्व समाज मान्यता मिळवून जिथे सामूहिक आणि नित्य उपासना होत असते तिथे जायला सर्वात कंटाळ करणारा समाज हिंदू धर्म संस्कृतीची महती सांगणारा म्हणजे आपला समाज सामूहिक उपासना ही सर्व धर्मात साप्ताहिक अर्थात आठवड्यातून एकदा अर्थात 7 दिवसांनी केली जाणारी उपासना पद्धती आहे काही लोक प्रश्न विचारतात सामुदायिक उपासना 7 दिवसांनीच का करावी त्याच म्हणजे माझ्याकडचं उत्तर असं असेल कारण सामुदायिक उपासनेची स्पंदन 7 दिवस टिकता 8व्या दिवशी ही स्पंदन रिचार्ज करणे आवश्यक असते आपण जेव्हा एकत्रित येऊन उपासना करतो जितकी उपस्थिती असेल तितक्या प्रमाणात उपासनेची स्पंदन आपल्याला मिळतात उदाहरण सांगत झालं तर समजा एखाद्या मंदिरात सामुदायिक उपासना पटल सुरू आहे उदाहरण सांगत झालं तर एखाद्या मंदिरात किंवा उपासना स्थळात किंवा मी योग सद्गुरु हिलिंग दरबारात एक सामुदायिक उपासना पटल चालू आहे
तिथे 50 जण बसलेले आहेत. एका माणसाच्या सुदर्शन उपासना पठणाने 10 ग्रॅम स्पंदन तयार होतात असं समजू आपण. तिथे 50 माणसे असल्यामुळे ही स्पंदने 50 × 10 किती होती? सरासरी 500. म्हणजे 500 ग्रॅम स्पंदने प्रत्येकाला प्राप्त होतील. एका माणसाला 500 ग्रॅम स्पंदन प्राप्त करायला 50 दिवस नित्य व सुदर्शन उपासना म्हणावी लागेल. तर सामुदायिक उपासनेमध्ये एका वेळी 50 दिवसांची प्राप्ती करता येते, पण ही प्राप्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आठवडा दिवशी एक म्हणजे कुठलाही दिवस तुम्ही ठरवा. जसे आम्ही दरबारमध्ये गुरुवार घेतो, तर आठवड्याच्या दिवशी त्या एखाद्या दिवशी एकत्रित येऊन उपासना करणे जरुरीचे आहे. ह्या जेव्हा नियमितपणा येतो तेव्हा अडचणी आपोआप सुटताना दिसतात. बंद झालेले मार्ग आपोआप फुले होताना दिसतात. सामुदायिक उपासना करण्यासोबत जर आपण संसारी मानवासाठी सांगितलेला तात्काळ फलदायी असा ओम नमो नारायणाय हा अष्टाक्षरी सिद्ध महामंत्राचा जप श्रद्धायुक्त अंत करणारे कमीत कमी 3 आवर्तने जर प्रातःकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपल्यापूर्वी देखील केला, किंवा मी एक बड सामर्थ्य प्रार्थना तयार केली आहे त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सर्वांना घेऊन ती प्रार्थना तयार केली, ती प्रार्थना आणि त्याचे अतुलनीय परिणाम आपल्याला जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकतात यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. जेव्हा एखाद्या भूमीवर सामुदायिक उपासना सतत चालू असते तेव्हा त्या भूमीचे दोष नाहीसे होतात. नैसर्गिक आपत्ती पासून आपोआप संरक्षण लागते. समाजाचे देशाचे सामूहिक प्रारब्ध सौम्य होते. कोरोना काळात सामूहिक उपासना नियमितपणे करणाऱ्यांना लोकांवर कोरोनाचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाण दिसून आला हे मी आठवले. उपासनेमुळे प्रार्थनेमुळे तुमच्या प्रारब्धात बदल घडतात. सामुदायिक उपासनेमुळे साधकाचे वैयक्तिक प्रारब्ध हलके होते किंवा त्याची तीव्रता कमी होता दिसते. इतर सर्व समाज बांधव भगिनी यांच्याकडून काय शिकावे असा एक तुमचा प्रश्न निर्माण होत असेल. ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून शिकावं काय? तर त्यांची सामुदायिक उपासनेप्रती असलेली निष्ठा मुस्लिम शुक्रवारी आणि ख्रिस्ती रविवारी आपल्या धार्मिक स्थळावर आवर्जून ही उपासना करतात. ही तळमळ आपल्या लोकांमध्ये दुर्दैवाने नाहीये. आपल्याकडे आरतीला मंदिरात जेमतेमच लोकांची हजेरी असते. जेव्हा एखादी व्यक्ती उपासना करते तेव्हा त्याला फळ देणं हे परमतत्वाला बंधनकारकच ठरते. मग उपासना कुठल्याही स्वरूपाची असो सामूहिक उपासनेत प्रचंड बळ असते. त्यामुळेच भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात. मी स्वतः सतत सर्वांना सांगतो की आठवड्यातला एक दिवस एक तास जरी सामुदायिक रित्या देवाला दिला तरी संपूर्ण आठवडा प्रसाद रूपात देव आपल्याला देतो. मग प्रश्न पडतो आपल्यात सामुदायिक उपासना ही पद्धती नव्हती का? सामुदायिक उपासना हीच भारतीयांची अख्ख्या विश्वाला दिलेली देणगी आहे. पण जातीपातीच्या खुरचट संकल्पनामुळे सामुदायिक उपासना बंद पडली. आपल्यातच आपण इतके झोपडो आहोत की आपल्याला संस्कृतीचाच विसर पडलाय. कुळाच्या आणि कुलदेवतेची उपासना ही सामुदायिक उपासना पद्धतीतच केली जायची. अजूनही काही कुटुंबामध्ये कुलदेवतेच्या वाराच्या दिवशी तळी भांडार आरती
स्तोत्र वाचन इत्यादि केले जाते, पण हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. मंदिरात किंवा आध्यात्मिक केंद्रात किंवा विदर्भ गुरुवारीला योगसंगीत दरबारात ठराविक वारी जमून सामुदायिक उपासना हल्ली लोकांनी सुरू केली आहे. या उपासनेला नियमितपणे जावे. तुमचे वैयक्तिक दैवत उपासना हे जे काही असेल ते खंडित न करता आताच्या भयानक काळात सामुदायिक उपासना अतिशय गरजेची आहे. एक अदृश्य संरक्षण कवच प्राप्त सहज होऊन जाते. इतर धर्मियांकडे एक मंत्र ही नाही, आपल्याकडे तर बीज मंत्र आणि सिद्ध स्तोत्रे आहेत. ते आपल्याला बाहेरी पडतात, कारण एकच सामुदायिक उपासना आपल्या स्तोत्रांची मोठ्या प्रमाणात नियमितपणे सामुदायिक आवर्तने होऊ लागल्यास धर्म प्रसारात याचे किती मोठे बळ प्राप्त होऊ शकेल याचा ज्याने त्याने विचार करायला हवा.